नमस्कार मित्रांनो, जय हिंद। माझं नाव डॉक्टर सुयश चव्हाण। हा व्हिडिओ मी महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी बनवत आहे, जे UPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत। थोडक्यात माझा परिचय देतो। मी मूळचा नांदेडचा, 2017 सालच्या UPSC परीक्षेमध्ये माझा प्रथम प्रयत्नात देशात 56वा रँक आला होता। त्यानंतर मी इंडियन फॉरेन सर्व्हिसची निवड केली आणि सध्या मी जर्मनी इथे आहे। हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आत्तापर्यंत जेवढे गायडन्स व्हिडिओज बनवले ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये होते। मराठीमध्ये बनवायचं नव्हतं असं नाही, मराठीवर तर आपलं आतोनात प्रेम आहे। पण जेव्हा एखादा गायडन्स व्हिडिओ आपण बनवतो तर त्याचा फायदा देशभरातल्या विद्यार्थ्यांना व्हावा अशी एक अपेक्षा असते, म्हणून हिंदी आणि इंग्लिश या मीडियमचा वापर केला। पण नंतर असं लक्षात आलं की आपल्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये तर गायडन्स उपलब्धच नाही आहे। यूट्यूबवर जेव्हा मी चेक केलं किंवा ऑनलाईन चेक केलं तर बरेच टॉपर्स टॉक टॉपर्स इंटरव्ह्यूज भेटले, पण नेमकी तयारी करायची कशी, नेमके काय स्टेप्स घेतले पाहिजेत, कशी पावलं उचलली पाहिजेत, त्याबद्दल खूप कमी गायडन्स होतं। म्हणून मी ठरवलं की एक व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये बनला पाहिजे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही परदेशात राहतात तेव्हा आपल्या मातीचा आपल्या भाषेचा काय इम्पॉर्टन्स आहे ते लक्षात येतं। एखाद्या व्यक्तीला इथे मराठीत बोलताना ऐकलं तर मन भरून येतं, त्याला थांबवून त्याच्याशी दोन शब्द मराठीत बोलावेसे वाटतात। तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि माझी अपेक्षा आहे की याचा तुम्हाला तुमच्या तयारीत नक्कीच फायदा होईल। मित्रांनो, सगळ्यात आधी आपला प्रॉब्लेम काय होतो, आपलं चुकतं काय ते तुम्हाला सांगतो। तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रातली माती खूप उपजाऊ आहे, ब्लॅक ॲल्युवियल सॉइल आपण म्हणतो। कमी काय पडतं, पाणी कमी पडतं, स्पेशली मराठवाड्यात विदर्भात दुष्काळ असतो। तसाच आपल्या विद्यार्थ्यांना गायडन्सचा दुष्काळ आहे, आपल्या इथे गायडन्स कमी पडतं। ते गायडन्स जर भेटलं तर आपल्या इथले विद्यार्थी खूप टॅलेंटेड आहेत, खूप मेहनती आहेत। चुकतं कुठे? पहिली गोष्ट तर आपण आपल्यामध्ये एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो। हे नॉट नेसेसरी की सगळ्यांमध्येच असेल, पण मी हे एक ऑब्झर्व केलं आहे, आपल्या मुलांमध्ये एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, एक न्यूनगंड असतो। आपल्याला असं वाटतं की जी शहरांमधली मोठ्या शहरांमधली किंवा दिल्लीची किंवा साऊथ इंडियातली मुलं आहेत ते जास्त चांगले मार्क्स मिळवू शकतील किंवा ते जास्त चांगला अभ्यास करत असतील। आपण तर मराठी शाळेत शिकलेलो आहोत, आपल्याला तेवढी चांगली उत्तरं लिहिता येणार नाही, तेवढे चांगले एसेज लिहिता येणार नाहीत, असा एक न्यूनगंड आपल्या मनात असतो। परत इंटरव्ह्यूची एक भीती असते मनामध्ये। आणि दुसरी गोष्ट, लो एम, आपलं जे ध्येय आहे ते नेहमी आपण कमी ठेवतो। जेव्हा आपलं पोटेन्शियल, आपलं सामर्थ्य UPSC क्रॅक करण्याचं आहे, तसं असलं तरीसुद्धा ह्या भीतीपोटी आपण नेहमी MPSCs करतो, PSIs करतो किंवा बँकचीच एक्झाम देतो, हा एक मनात विचार असतो। कधी कधी जॉब सिक्युरिटीसाठी ते गरजेचं पण असतं, पण आपलं पोटेन्शियल काय आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे। तुम्ही मागे फोटो पाहत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मुद्दाम लावलाय, मुद्दाम म्हणजे या व्हिडिओसाठी नाही, पण या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना कळलं पाहिजे की आपण कुठून आलो आहोत आणि कुठल्या मातीतले आहोत, आपलं कॅरेक्टर काय आहे। आपण खचून जाणारी लोक नाही आहोत, आपण लढा देणारी लोक आहोत। आपलं ध्येय छोटं कधीच नसतं, कधीच नसायला पाहिजे। आपल्याला UPSC जमू शकतं। इतर राज्यातली मुलं जर UPSC क्रॅक करू शकतात तर आपण का नाही, त्यांचीही परिस्थिती हालाकीची असते। ते पण त्यांच्या राज्यातल्या लोकल शाळांमध्ये शिकलेले असतात, इंग्लिश मिडियमचे नसतात, तरीसुद्धा ते या परीक्षा क्रॅक करतात, मग आपण का नाही करू शकत, हा विचार आपल्या मनात पाहिजे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, लो एम इज अ क्राईम। आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, ते तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये नक्की फायद्याचे ठरतील। सगळ्यात आधी परीक्षेची तयारी सुरुवात करण्याआधी आपल्याला स्वतःला हे माहिती असलं पाहिजे की आपण UPSCची तयारी का करत आहोत, वाय सिव्हिल सर्व्हिसेस, आपल्याला अधिकारी का व्हायचं आहे। तर आत्ताच आपण उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं। महाराजांनी जर फक्त स्वतःपुरता विचार केला असता, फक्त पुण्यामध्ये एक जागीर मिळवली असती आणि आदिलशाही किंवा मोगलाईखाली एक मोठा मस्त महाल बांधून ठेवला असता तर त्यांचं भगलं असतं, पण महाराष्ट्राचं काय झालं असतं, या देशाचं काय झालं असतं। तर त्यांनी फक्त स्वतःपुरता विचार केला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर आंबेडकरांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं,
असं म्हणतात की भारतातल्या सगळ्यात सुशिक्षित व्यक्तींपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक होते. ते अमेरिकेला गेले, त्यांनी उच्च पदवी प्राप्त केल्या. मग त्यांनी फक्त स्वतःपुरता विचार केला असता ते अमेरिकेतच राहिले असते, पैसे कमवले असते, त्यांच्या परिवाराचा उद्धार झाला असता, पण बाकी देशाचं काय झालं असतं? तर ते वापस आले, त्यांना माहिती होतं की त्यांची गरज देशात आहे, देशांच्या लोकांना आहे. तर असंच आपल्या मनात पण असलं पाहिजे की माझ्या टॅलेंटचा, माझ्या शक्तीचा, माझ्या आयुष्याचा वापर माझ्या लोकांच्या भल्यासाठी झाला पाहिजे. ही जर एक भावना तुमच्या मनात असेल तर तुम्ही UPSC करा, तर तुम्ही ऑफिसर व्हा. दुसरा मुद्दा असा की UPSC करावी का MPSC? मित्रांनो, हा एक कॉमन प्रश्न असतो. माझ्या मते महाराष्ट्रात जे कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांनी आपल्या मनातला तो इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स, ती भीती काढून टाकावी, UPSC सिलेबसचा अभ्यास करावा आणि UPSC तयारी करावी. त्याचं कारण असं की UPSC रेग्युलरली परीक्षा घेते, जागा जास्त असतात आणि रिझल्ट पण रेग्युलरली येतो. तर जर तुमची तयारी चांगली असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्झाम देत असाल, तर तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. हीच गोष्ट आपण इतर स्पर्धा परीक्षांबद्दल बोलू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा जरी देत असाल तरी तुम्हाला रात्रंदिवस अभ्यास करावा लागणारच आहे, तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागणारच आहे. तर जर मेहनत करायचीच आहे तर बेस्ट पॉसिबल जे आपण अचीव करू शकतो त्यासाठी मेहनत का करू नये? आपण तुम्ही UPSC जर चांगल्या पद्धतीने तयारी केली तर तुम्ही इतर स्पर्धा परीक्षांना सुद्धा अटेम्प्ट करू शकता. पण सुरुवातीचं टार्गेट तुमचं UPSC असलं पाहिजे. मनात आपल्या भीती आहे, न्यूनगंड आहे, म्हणून आपलं एम लहान ठेवतोय, आपण आपलं ध्येय छोटं करतोय, हे चुकीचं आहे मित्रांनो. जसं मी आधीच बोललो, इतर राज्यांमधली मुलंसुद्धा UPSC क्रॅक करत आहेत. गरिबांची, शेतकऱ्यांची, मोलमजुरांची मुलंसुद्धा मेहनत करतात आणि क्रॅक करतात. मग तुम्ही कारणं देणं बंद करा आणि UPSC तयारी करायला सुरू करा. पुढचा मुद्दा आहे भाषेचा. बरेच मुलं विचारतात की मराठीमध्ये UPSC दिली तर चालते का? तर UPSC तर आपल्याला मराठीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये परीक्षा द्यायला अलाव करते, परवानगी देते, तशी सुविधा आहे. परंतु यात प्रॉब्लेम असा आहे की जे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, जे बुक्स आहेत, ते मॅक्झिमम इंग्रजीमध्ये आहेत. तर आपल्याला, आपण मराठीमध्ये तयारी करत असताना ही पुस्तकं वाचताना थोडा त्रास होऊ शकतो. त्या पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतर करताना, ट्रान्सलेशन करताना, करण्यात आपली बरीच एनर्जी जाते आणि आपला बराच वेळ जाऊ शकतो. जर तुमची त्याची तयारी असेल तर मराठी मधून UPSC द्यायला काही हरकत नाही. असे बरेच अधिकारी आहेत ज्यांनी मराठी मध्ये परीक्षा दिली आणि त्यांचे चांगले रँक आलेले आहेत. पण जर भीतीपोटी तुम्ही मराठी घेत असाल आणि इंग्रजी नको वाटत असेल तर तसं नका करू. आपण आपली इंग्रजी खूप चांगली असावी हे गरजेचं नाही आहे. आपण जर स्वतःला लहान वाक्यांमध्ये, सिम्पल सेंटेन्सेसमध्ये जर व्यक्त करू शकत असू तर आपण UPSC ही परीक्षा इंग्लिशमध्ये देऊ शकतो. त्याचा फायदा असा होईल की जसं मी म्हणालो, बुक्स इंग्लिशमध्ये आहेत, मग स्टँडर्ड बुक्स, रेफरन्स बुक्स, बरेच क्लासेस, टेस्ट सिरीज, बरंच UPSC गायडन्स जे असतं ऑनलाईन ते इंग्लिशमध्ये आहे. तर आपण जर इंग्लिशमध्ये परीक्षेची तयारी केली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. पण जर तुमचा नाईलाज असेल, तुम्हाला इंग्रजी समजतच नाही, तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पेपर देऊ शकता. काही जण असं म्हणतात की इंटरव्ह्यूमध्ये जे मराठी मिडियमची मुलं आहेत त्यांना, मराठी किंवा इतर जे नॉन इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना थोडासा त्रास होतो, मार्क्स कमी मिळतात. हे कितपत खरं आहे ते मला माहिती नाही, पण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल, इंग्लिश इम्प्रूव्ह करायला तयार असाल, तर तुम्हाला खूप हायफाय इंग्लिश असण्याची गरज नाही आहे. तुम्ही थोडा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये ही परीक्षा देऊ शकता. माझं म्हणणं ऐकाल तर तुम्ही इंग्लिशमध्येच ही परीक्षा द्यावी, नाईलाज असेल तर मराठी घ्यायला हरकत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे बॅकग्राऊंड. बरेच मुलं विचारतात की दादा, बॅकग्राऊंड मॅटर करतं का? मी डॉक्टर नाही आहे, इंजिनियर नाही आहे, मी कुठल्या मोठ्या हायफाय कॉलेजमधला नाही आहे, तर चालेल का, मी UPSC क्रॅक करू शकतो का? निश्चितच UPSC ला आपण एक इक्विलायझर किंवा एक समान
संधी देणारी परीक्षा असं म्हणून बघू शकतो। याच्यामध्ये तुम्ही टॉप मेडिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असा किंवा तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे किंवा कुठल्याही क्षेत्रातले असाल तरीसुद्धा तुम्हाला इक्वल संधी मिळते, समान संधी मिळते। गरज फक्त मेहनतीची, हार्डवर्कची आणि स्मार्ट वर्कची आहे। तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं बॅकग्राऊंड काय आहे ते मॅटर करत नाही। हो, तुमच्या आधीच्या अभ्यासाचा थोडाफार फायदा होऊ शकतो। तुम्हाला जर तुम्ही जर आता मेडिकल आणि इंजिनिअरिंगची मुलं खूप जास्त प्रमाणात सिलेक्ट होतात असं आपल्याला दिसतं, त्याचं कारण काय आहे किंवा कारण काय असावं? आता मी एक डॉक्टर आहे तर मी स्वतःबद्दल सांगू शकतो की आम्ही मेडिकलच्या तयारीमध्ये आणि आमच्या मेडिकलच्या अभ्यासामध्ये खूप मेहनत घेतलेली असते, खूप स्पर्धा पाहिलेली असते, बरेच टॅलेंटेड मुलं असतात, त्यांच्यासोबत राहून कसा अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आमचा झालेला असतो, आमची तशी तयारी झालेली असते। त्याच्यामुळे त्याचा फायदा, त्या ती ते जे कॉम्पिटिशन फेस आम्ही करतो त्याचा फायदा आम्हाला UPSC मध्ये सुद्धा होतो। तर अशा पद्धतीने फायदा नक्कीच होतो। पण फक्त आपण चांगल्या बॅकग्राऊंडचे आहोत आणि चांगल्या कॉलेजचे आहोत म्हणून आपल्याला ऍडव्हान्टेज मिळणार असं नाहीये, किंवा आपलं बॅकग्राऊंड खूप साधारण आहे म्हणून आपण UPSC क्रॅक करू शकणार नाही असं नाहीये। तुम्ही त्याची बरीच उदाहरणं बघितलेली असेल की अगदी साधारण बॅकग्राऊंडची मुलं सुद्धा UPSC चांगल्या मार्क्सने क्रॅक करतात, पास होतात। मग आता ठरलं तर की UPSC ची तयारी करायची, मग पुढचा प्रश्न येतो की क्लासेस लावायचे का किंवा तयारी करायची कुठून? तर याचं सरळ सरळ उत्तर असं आहे की क्लासेस लावण्याची गरज नाही। तुम्ही बरेच टॉपर पाहिले असतील, त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले असतील आणि ते वेगवेगळ्या क्लासेसच्या नावाखाली, क्लासेसच्या बॅनरखाली इंटरव्ह्यूज देतात किंवा टॉपर स्टॉक देतात। त्याच्यामुळे आपली कुठेतरी दिशाभूल होऊ शकते की क्लास लावला त्यामुळेच त्यांचा रँक आला आहे। हे माहिती असल्यामुळे मी बऱ्याच क्लासेसला जाऊन टॉपर स्टॉक देणं अवॉइड केलं, कारण त्याच्यामुळे दिशाभूल होते। आणि त्याच्यामुळेच मी हा यूट्यूब चॅनल क्रिएट केला की ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, जे जाऊन क्लासेस लावू शकत नाही, त्यांना असं वाटू नये की क्लासेस लावला नाही म्हणून आपला रँक येणार नाही। तर क्लासेस लावणं गरजेचं नाहीये। तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्ही तयारी करू शकता, तुमच्या घरात राहून। मुंबई, पुणे, दिल्लीला जाण्याची गरज नाही मित्रांनो, ते एक मृगजळ आहे। तिथे जाऊन काही रँक येतो असं नाहीये। तिथे जाऊन वेगवेगळे त्रास तुम्हाला फेस करावे लागू शकतात, राहायचं, राहण्याचे, खाण्याचे, हे सगळे त्रास होऊ शकतात। त्याच्यामुळे जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात तिथे तुम्ही अभ्यासाची तयारी सुरू करा। आजकाल इंटरनेटवर सगळ्या प्रकारचं गायडन्स अवेलेबल आहे, सगळं मटेरियल इंटरनेटवर अवेलेबल आहे। जर तुम्ही व्यवस्थित गायडन्स प्राप्त केलं आणि योग्य ते मटेरियल इंटरनेटमधून अवेलेबल करून घेतलं आणि ते वापरलं तर तुम्हाला निश्चितच तुमच्या अभ्यासात फायदा होऊ शकतो। क्लासेसला जाण्याची गरज मुळीच नाहीये। क्लासेसमध्ये जी गायडन्स ते तुम्हाला देणार आहेत ते आज युट्यूबवर, इंटरनेटवर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही। राहिला प्रश्न टेस्ट सिरीजचा, तर एक्झामची आपल्याला एक फिलिंग कशी असते किंवा त्या वातावरणात आपण तो स्ट्रेस हँडल करण्यासाठी तयार व्हावं, यासाठी तुम्ही परीक्षेच्या काही महिनेपूर्वी पुणे किंवा दिल्ली इथे जाऊन काही दिवसांकरता राहून तिथे टेस्ट सिरीज देऊ शकता। मग ते प्रिलिम्सची टेस्ट सिरीज असो, मेन्सची असो किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन असो, तर एक्झामच्या काही दिवस आधी जाऊन या गोष्टी केल्या जाऊ शकतात। पण पूर्ण वेळ या शहरांमध्ये राहणं गरजेचं नाही, तुम्ही जिथे आहात तिथेच तयारी करू शकता। मित्रांनो, पुढचा प्रश्न असतो की सुरुवात कशी करायची? तर सुरुवात करण्यासाठी आधी सिलेबस समजून घ्या, ठीक आहे, एक्झामचा पॅटर्न समजून घ्या। काही लोक म्हणतात की तो पॅटर्न किंवा सिलेबस तुम्हाला तोंडपाठ झाला पाहिजे, असं काही पाठ वगैरे करण्याची गरज नाही। तुम्ही ते पाहत राहाल तर आपोआपच तुम्हाला ते लक्षात येईल। तर आधी समजून घ्या की एक्झाम 3 स्टेप्समध्ये असते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो आपण त्याला, आणि या प्रत्येक स्टेजमध्ये त्याचा एक सिलेबस किंवा त्याची एक रिक्वायरमेंट आहे, ती इंटरनेटवर सहज अवेलेबल आहे, ते एकदा समजून घ्या। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही बुक्स घ्यायला जाल तेव्हा कुठल्या बुक्सपासून सुरुवात करावी हा एक प्रश्न असतो, किंवा UPSC च्या अभ्यासाची तयारी कुठून सुरू करावी हा एक खूप कॉमन क्वेश्चन आहे। तर त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे जो हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तो तुम्ही पाहू शकता। थोडक्यात इथे सांगतो की आपण जेव्हा लोकांचे सल्ले घेतो, सिनियर्सचे सल्ले घेतो, ते बऱ्याच गोष्टी सांगतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं।
काही जण म्हणतात की न्यूजपेपर वाचायला सुरुवात कर किंवा 6वी ते 10वीच्या एनसीआरटीज वाचून काढ. तर हे असं रँडमली करण्यात काही पॉईंट नाही मित्रांनो, आपल्याला समजणार नाही आणि त्याचा किती फायदा होईल तेही आपल्याला माहिती नसतं. या चुका मी पण केल्यात, पण त्या तुम्ही करू नये असं मला वाटतं. त्यामुळे मग नेमकं करायचं काय, तर एनसीआरटी 11th आणि 12th इकॉनॉमिक्स हे घेऊन यायचं. इकॉनॉमिक्सची 11th आणि 12th एनसीआरटी सोप्या भाषेत आहे, ती वाचून काढायची. जर समजत नसेल तर इंटरनेटचा डिक्शनरीचा वापर करायचा आणि त्या पुस्तकातच नोट डाऊन करून ठेवायचं. ते तुमचं इकॉनॉमिक्सचं बेस तयार करेल. आणि पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत नावाचं पुस्तक आहे, तर हे पुस्तक, या पुस्तकाचं मराठीत भाषांतर पण झालेलं आहे, पण इंग्लिशमध्ये वाचता येत असेल तर खूप अतिउत्तम. तर हे दोन पुस्तकं जर तुम्ही वाचाल तर तुमचा एक बेस क्रिएट होईल, आणि या बेसमुळे, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीच्या बेसमुळे तुम्हाला करंट अफेअर्स म्हणजे वर्तमानपत्र चांगल्या पद्धतीने समजायला लागतील. तुम्ही रँडमली जर वर्तमानपत्र वाचायला लागाल तर आपल्याला GDP वगैरे काय असतं हेही माहिती नसतं, तर मग रिसेशन किंवा अशा गोष्टी कशा काय कळणार. तर बेस फॉर्म करण्यासाठी या दोन गोष्टींपासून सुरुवात करा. कोणत्या? इकॉनॉमिक्स 11th 12th एनसीआरटी आणि लक्ष्मीकांत फॉर पॉलिटी. नेक्स्ट पॉइंट आहे ऑप्शनल कोणता घ्यावा. ऑप्शनल हा एक फारच महत्त्वाचा फॅक्टर असतो UPSC परीक्षेमध्ये. जी आपली मेन्स परीक्षा असते त्याच्यामध्ये ऑप्शनलचे दोन पेपर्स असतात. एक ऑप्शनल निवडायचा असतो आणि त्याला दोन पेपरमध्ये डिवाइड केलं जातं. तेव्हा हा ऑप्शनल कुठला निवडायचा हा एक खूपच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. काही जण ऑप्शनल निवडण्यात चूक करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा स्कोर कमी येतो, त्यांना परत पुढच्या वर्षी अटेम्प्ट द्यावा लागतो आणि मग मे बी त्यावेळी ते ऑप्शनल चेंज करतात. तर हा ऑप्शनल निवडायचा कसा, तर मित्रांनो ऑप्शनल निवडण्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, थोडक्यात सांगतो. तर चार मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे ऑप्शनल निवडण्यासाठी. पहिला मुद्दा म्हणजे स्कोर. त्या ऑप्शनल, कुठल्या ऑप्शनलमध्ये जास्त चांगला स्कोर येत आहे, आपण टॉपर्सचे मार्कशीट बघा मागच्या 5 वर्षातल्या आणि त्याच्यामध्ये ज्या ऑप्शनलनी चांगले मार्क्स दिलेले आहेत ते सॉर्ट आउट करा. मग या ऑप्शनल्सपैकी सपोज तुम्ही एक 5-6 ऑप्शनल्सची लिस्ट काढली, तर त्या ऑप्शनल्सपैकी GS मध्ये, GS च्या बाकी टॉपिक्समध्ये सब्जेक्ट्समध्ये कोणतं ऑप्शनल हेल्प करतो. म्हणजे समजा मेडिकल सायन्सचा ऑप्शनल चांगले मार्क्स देत असेल किंवा इंजिनिअरिंगचा देत असेल, तर त्याचा सरळ सरळ फायदा दुसऱ्या GS च्या पेपर्समध्ये होतो का, तर नाही होत. मग त्याऐवजी जर आपण असं ऑप्शनल निवडलं, फॉर एक्झाम्पल सोशिओलॉजी निवडलं, तर त्याचा फायदा आपल्याला दुसऱ्या GS मध्ये पण होऊ शकतो, GS पेपर्समध्ये. हे असं का करायचं, कारण मग आपण जेव्हा ऑप्शनल वाचत असू तेव्हा आपला सायमल्टेनियसली GS चा सुद्धा अभ्यास होतो आणि असं अशा पद्धतीने आपण वेळ वाचवू शकतो. तिसरी गोष्ट, आपला इंटरेस्ट आणि आपलं प्रिव्हियस नॉलेज. जर आपलं ग्रॅज्युएशन एखाद्या सब्जेक्टमध्ये असेल किंवा आपला इंटरेस्ट एखाद्या सब्जेक्टमध्ये असेल तर तो सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून घ्यायला हरकत नाही. पण हा प्रायमरी किंवा पहिला क्रायटेरिया नसला पाहिजे. पहिला क्रायटेरिया आहे स्कोर आणि GS मध्ये त्याची मदत होते का, त्यानंतर इंटरेस्ट आला. आता मला बऱ्याच ऑप्शनलमध्ये जर इंटरेस्ट असेल किंवा नॉलेज असेल, त्यामध्ये मेडिकल सायन्स आहे, त्यामध्ये झुओलॉजी आहे, त्यामध्ये सायकोलॉजी आहे, त्यामध्ये मे बी सोशिओलॉजी, हिस्ट्री आहे, तर सोशिओलॉजी आणि हिस्ट्री जर स्कोर्स जास्त देत असतील आणि त्याचा GS मध्ये फायदा जास्त होत असेल तर मी ते निवडायला पाहिजे. ते देतात असं म्हणत नाही आहे मी, पण हा क्रायटेरिया लक्षात ठेवा. आणि शेवटचा क्रायटेरिया म्हणजे वेळ. कुठल्या ऑप्शनलला वेळ कमी लागतो, कुठलं ऑप्शनल पटकन कव्हर होऊ शकतं हे आपल्याला सिलेबस पाहून कळू शकतं किंवा तो ऑप्शनल ज्यांनी आधी घेतलेला आहे त्यांच्याशी बोलून कळू शकतं. तर असं ऑप्शनल निवडा ज्याला वेळ कमी लागेल. माझं बोलायचं झालं तर मी डॉक्टर असल्यामुळे मला असं वाटलं की आपण इतके वर्ष याच्यात घालवली आहेत तर मेडिकल सायन्स ऑप्शनल आपण घेऊया, कारण त्याच्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी लिहिता येईल. पण ते चुकीचं होतं, कारण आपण काही ना काहीतरी लिहून आलो तर काही ना काहीतरी घाणेरडे मार्क आपल्याला मिळतात आणि त्या ऑप्शनलचा GS मध्ये फायदा होत नाही. त्या ऑप्शनला वाचायला खूप वेळ गेला आणि त्याच्यामुळे मला GS ची तयारी करायला खूप कमी वेळ मिळाला, तर असे त्याचे दुष्परिणाम होते. तर अशी चूक तुम्ही करू नका. ऑप्शनल निवडताना या चार मुद्द्यां, हे चार मुद्दे लक्षात ठेवूनच ऑप्शनल निवडा. मित्रांनो पुढचा मुद्दा आहे की GS वाचण्याची सिक्वेन्स काय असली पाहिजे. जर तुम्ही सिलेबसचा अभ्यास कराल तर तुमच्या लक्षात येईल की मेन्समध्ये GS म्हणजे जनरल स्टडीजचे 4 पेपर्स असतात. त्याबद्दल मी डिटेलमध्ये इथे बोलणार नाही, तुम्ही इंटरनेटवर ते पाहू शकता, आपला खूप वेळ त्याच्यामध्ये जाईल. त्याच्यामुळे मी मेन मुद्द्यावर येतो. यावर मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवला आहे, तो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर पाहू शकता. मी थोडक्यात इथे सांगतो, GS वाचण्याची सिक्वेन्स असली पाहिजे GS 4, GS 1, GS 2 आणि GS 3.
मी माझ्या एका वर्षाच्या अभ्यासात खूप एक्सपेरिमेंट केले आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही बेस्ट सिक्वेन्स राहू शकते, त्याच्यामुळे तुमचं आउटपुट बेस्ट येऊ शकतं, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो. तर आपण एका वर्षाचा कालावधी बघू आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार आहोत ते बघूया थोडक्यात. तर जसं मी म्हणालो की सुरुवातीचा एक महिना तुम्ही द्या इकॉनॉमिक्सच्या एनसीईआरटीला, 11th आणि 12th आणि लक्ष्मीकांत पॉलिटीला, एका महिन्यात हे सहज कव्हर होऊ शकतं मित्रांनो. मेन जे पॉईंट्स आहेत ते बघायचे, कव्हर टू कव्हर कुठलंच पुस्तक वाचायचं नाही आहे, एकदम जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते आधी बघायचे. आणि ते कसे करणार, तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले, त्याचे काही बुक्स मिळतात, त्याचे काही पब्लिकेशन्स आहेत, त्यांचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी चॅप्टर वाईज किती प्रश्न, कसे प्रश्न आलेले आहेत ते त्यामध्ये सांगतात. तर ते एकदा पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे का नाही, कशावर जास्त प्रश्न आलेले आहेत आणि त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या महिन्यात जर इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीचं बेसिक्स केलं, तर त्याच्यानंतरचे पुढचे 9 महिने काय करायचे ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला न्यूजपेपर व्यवस्थित समजायला लागेल. न्यूजपेपर वाचणं कंपल्सरी नाही आहे, मी त्याच्यावर बोलणारच आहे, पण न्यूजपेपर म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स कुठल्याही सोर्समधून तुम्ही करा, पण ते रोज करणं गरजेचं आहे. तर तुम्ही रोजचा 1 किंवा 2 तास त्या करंट अफेअर्सला द्या. आपलं बेसिक झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता करंट अफेअर्स समजेल. आणि त्या पहिल्या महिन्यानंतर आपण GS4 करणार आहोत. GS4 म्हणजे इथिक्स. इथिक्स करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 महिना लागेल. इथिक्स केल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल. GS4 एक अख्खा पेपर आपण इतक्या लवकर संपून टाकला, त्याच्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. इथिक्स केला असल्यामुळे येणाऱ्या वर्षभरात आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो, आपण इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो आणि त्याचे पेपर्सही सोडवू शकतो. त्याच्यामुळे आपला एक पेपर तरी स्ट्रॉंग सॉलिड तयार झालेला असेल. असं केल्यानंतर आपण वळणार आहोत GS1 कडे. GS1 हा पेपर जो आहे तो त्याच्यामध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी, आर्ट अँड कल्चर अशा प्रकारचे काही सब्जेक्ट्स आहेत. ते वाचण्यासाठी थोडा वेळ लागतो, 2.5 महिने त्याच्यामध्ये आपण देऊया. 2.5 महिन्यात आपण त्याची एक रीडिंग संपवू शकतो. ते करत असताना आपलं GS4 झालेलं आहे, त्या GS4 वेळोवेळी रिव्हिजन करणे किंवा पेपर सोडवणे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवणे हे आपण करू शकतो. आणि रोजचं करंट अफेअर्स तर चालू ठेवायचंच आहे. त्याच्यानंतर आपण वेळ देणार आहोत ऑप्शनलला. ऑप्शनल आपण सिलेक्ट केलेला आहे. ऑप्शनल वाचण्यासाठी आपण 1-2 महिन्याचा वेळ देऊया, 2 ते 2.5 महिन्यांचा. ऑप्शनल आधी करून ठेवण्याचा एक फायदा असतो की नंतर आपल्याला त्या ऑप्शनलचं टेन्शन येत नाही आणि ऑप्शनलची आपण प्रॅक्टिस करत राहू शकतो, रिव्हिजन टेस्ट देत राहू शकतो. तर मित्रांनो, आपलं GS4 झालंय, GS1 झालंय, ऑप्शनल झालंय आणि रोज आपण करंट अफेअर्स करत असल्यामुळे करंट अफेअर्स इज मोस्टली GS2 GS3 बेस्ड. त्याच्यामुळे आपल्याला GS2 आणि GS3 बऱ्याच प्रमाणात अभ्यास झालेला असतो. तर अशा पद्धतीने ऑप्शनल झालं. त्याच्यानंतर आपण 1.5 महिना GS2 देऊया डेडिकेटेड आणि 1.5 महिना GS3 देऊया. तर तुम्ही जर अभ्यास जून जुलैमध्ये किंवा मे मध्ये सुरुवात केलेली असेल, तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं मार्चच्या आसपास, फेब्रुवारी मार्चच्या आसपास GS3 तुमचं त्याचं वाचन चालू असेल. त्याच काळात बजेट येतं, इकॉनॉमिक सर्वे येतं, तर GS3 म्हणजे इकॉनॉमिक्स वाचत असतानाच हे सगळं आलेलं असेल आणि तुमचा अभ्यास आउट ऑफ सिंक राहणार नाही. म्हणजे असं होणार नाही की तुम्ही हिस्ट्री वाचताय आणि तुम्हाला बजेट पण वाचावं लागतंय, तसं नाही होणार. तुम्ही इकॉनॉमिक्सच वाचत असाल आणि त्यावेळेसच बजेट येईल, त्याचं डिस्कशन चालू असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास त्याच्यासोबत सिंक करता येईल, त्याच्यासोबत करता येईल. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने 10 महिने या सिक्वेन्सनी अभ्यास केला आपण. GS4, GS1, ऑप्शनल, GS2, GS3 की शेवटचे जे 2 महिने आहेत प्रिलिम्सच्या आधीचे, त्याच्या डेडिकेटेड प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आपल्याला. प्रिलिम्समध्ये खूप पाठांतर करावं लागतं, तर त्याच्यासाठी आपण ॲटलीस्ट 2 महिने प्रिलिम्सचा अभ्यास आणि त्याचे क्वेश्चन पेपर्स आणि MCQs सॉल्व्ह करण्यासाठी द्यावा असं माझं मत आहे. मित्रांनो, मी म्हणालो की करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपर्स वाचणं गरजेचं नाही, त्याच्यावर मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत, अवश्य बघा. माझं असं मत आहे की आपण जेव्हा न्यूजपेपर वाचतो तेव्हा आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे, त्याच्यातलं काय महत्त्वाचं आहे हे माहिती नसतं. आपले 3-4 तास दिवसाचे ते न्यूजपेपर वाचण्यात जातात आणि त्याचा किती आउटपुट येतो हे आपल्याला ठाऊक नसतं. आजकाल मार्केटमध्ये बरेच कंपायलेशन्स अवेलेबल आहेत. ते काय करतात, वेगवेगळे न्यूजपेपर्स किंवा करंट अफेअर्सचे सोर्सेस पाहतात, वाचतात आणि त्याला कंपाईल करून मार्केटमध्ये एक बुकलेट काढतात.
मी जेव्हा वाचायचो तेव्हा मी विजन आयएएसचं आणि इन्साइट्स ऑन इंडियाचे तसले कंपायलेशन्स वाचायचो. मला ते बरेच आवडायचे. जेव्हा मी न्यूजपेपर वाचायचो त्याचे मी नोट्स काढायचो आणि मग ते नोट्स त्या कंपायलेशन्सची जेव्हा कम्पेअर करायचो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी कितीही चांगल्या पद्धतीने नोट्स काढल्या तरी ते जे एक्सपर्ट्स बसून त्या एका मुद्द्याचं अनालिसिस करतात, त्याला कनेक्ट करतात मागच्या वर्षी काय झालं आहे किंवा पुढे काय होऊ शकतं याच्याशी किंवा आत इतर मुद्द्यांशी सुद्धा, त्या लेवलची डेप्थ माझ्याकडे नाही आहे. तितका चांगल्या पद्धतीचा अभ्यास मी करत नाही आहे. मी फक्त जे न्यूजपेपरमध्ये दिलं आहे त्याचं छोट्या प्रमाणात एक एक छोटीशी नोट तयार करतो आहे आणि तेच त्यालाच मला ते पाहूनच असं वाटतं की माझा खूप चांगला अभ्यास झाला आहे. पण ॲक्च्युली ते बरोबर नव्हतं आणि मला असं वाटलं की जर कोणी माझ्यासाठी रेडीमेड इतकं नोट्स काढण्याची मेहनत घेत असेल तर मी कमीत कमी ते जर वाचलं तर माझ्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. त्याच्यावरती इन ॲडिशन टू दॅट जर काही टाकायचं असेल तर इंटरनेटवर सर्च करून त्याच्यामध्ये पॉईंट्स टाकले जाऊ शकतात. पण उगाच गाढव मेहनत करण्यात अर्थ नाही. एक फील गुड इफेक्ट येतो आपल्याला. वर्तमानपत्र घेणं, रंगवणं, रंगरंगोटी करणं, त्याला कात्रणं काढणं, त्याला चिटकवणं, हे असलं सगळं करण्याची गरज नाही. तुम्ही जे रेडीमेड अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहेत, ते वाचा. चांगले वाटत असेल तर त्यांना फॉलो करा. न्यूजपेपरच वाचावा असं गरजेचं नाही आहे. आपला मुद्दा क्लिअर झाला पाहिजे. आपल्याला तो करंट अफेअर्सचा जो मुद्दा आहे तो मिस नाही झाला पाहिजे. आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे. तर सोर्स कुठलाही असेल तरी चालेल, मुद्दा तुम्ही वाचून घेतला पाहिजे. आणि न्यूजपेपर वाचतच असाल तर एडिटोरियल्सवर फोकस करा. एडिटोरियलमध्ये जे मत मांडलेलं असतं त्याला अनबायस्ड पद्धतीने पहा. म्हणजे प्रोज अँड कॉन्स या पद्धतीने, चांगलं काय आहे, वाईट काय आहे त्या मुद्द्याबद्दल, या पद्धतीने त्याचा अभ्यास करा. पुढचं असं आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही नोट्स काढता तर त्या नोट्स नोट मेकिंगची पद्धत काय असली पाहिजे. हा एक कॉमन प्रश्न असतो की मी नोट्स बनवू कसे. जसं मी म्हणालो की एक फील गुड इफेक्ट येतो. आपण जे वाचतोय त्याचेच नोट्स बनवतो आणि आपल्याला असं वाटतं की आपले नोट्स खूप चांगले आहेत, खूप भारी लिहितोय आपण. पण तुमचं असं लक्षात येईल की काही महिन्यातच तुम्ही खूप जास्त नोट्स बनवलेले असतील आणि ते रिवाईज कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडेल. तर नेमके नोट्स बनवायचे कसे याच्याबद्दल मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये मी कसे नोट्स बनवले ते ॲक्च्युली दाखवलेलं आहे. हे नोट्स तुम्ही पुस्तकावर बनवू शकता जर तुम्हाला पुस्तक म्हणजे नोटबुकवर बनवू शकता जर तुम्हाला नोटबुक वाचायला आवडत असेल, किंवा तुम्ही डिजिटली नोट्स बनवू शकता. काही ॲप्स आहेत जसं एव्हर नोट वगैरे, ते कसे वापरायचे त्याचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. तुम्ही एकदा यूट्यूब चॅनल पहा, ते व्हिडिओज पहा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. मलासुद्धा आधी असं वाटायचं की हे ऑनलाईन नोट्स बनवणं, डिजिटल नोट्स वगैरे, ते मला वाचावेसे वाटत नाही त्याच्यामुळे मी ते बनवणार नाही. पण नंतर स्वतःला ॲडॉप्ट करावं लागतं कारण आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं आहे. डिजिटल नोट्सचा फायदा असा असतो की आपण ते कधी पण एडिट करू शकतो, कॉपी करू शकतो, दुसरी कुठली न्यूज आली तर ती तिकडे पेस्ट करू शकतो, येता जाता कुठेही ते वाचू शकतो आणि मोस्टली ते सेफ राहतात, खराबी होत नाहीत. त्याच्यामुळे त्याचा एक फायदा आहेच आहे नक्कीच. तर जर तुम्ही अडॅप्ट करू शकत असाल, आपल्या सगळ्यांकडे आजकाल स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, तर ते आणि हे जे ॲप्स आहेत कधी कधी पेड व्हर्जन घ्यावे लागतात. तर त्यांचे पेड व्हर्जन्स पण काही खूप महाग नसतात, काय 100-200 रुपये वगैरे द्यावे लागतात. तर तेवढं आपण ॲफर्ट करू शकतो, त्याचा फायदा नक्कीच होतो. तर तुम्ही तो व्हिडिओ पहा, ते व्हिडिओज पहा आणि मला सांगा की तुम्हाला त्याचा फायदा होतोय का नाही. मित्रांनो, जेव्हा आपण नोट्स बनवतो तेव्हा आपलं मेन एम असलं पाहिजे की आपली रिव्हिजन इफेक्टिव्ह झाली पाहिजे. शेवटी परीक्षेच्या आधी जर आपली रिव्हिजन झाली नाही तर आधी आपण कितीही वाचून ठेवलेलं असेल तर त्याचा फायदा होत नाही, हे लक्षात ठेवा. ही रिव्हिजन इफेक्टिव्ह कशी होईल तर बरेच मुलं काय करतात, सगळा अभ्यास झाल्यावर माझी रिव्हिजन सुरू करणार शेवटच्या 2 महिन्यांमध्ये किंवा 3 महिन्यांमध्ये, असा एक त्यांचा समज असतो. तर ते चुकीचं आहे. कसं आहे, तुम्ही पूर्ण देशाची प्रदक्षिणा घातली आणि नंतर परत ठरवलं की मी परत प्रदक्षिणा घालणार तर ती मला सोपी जाईल, त्याच पद्धतीचं ते आहे. तुम्ही पूर्ण अभ्यास केला आणि नंतर तुम्ही ठरवलं की आता मला ते सोपं गेलं पाहिजे तर तसं होत नाही, तुम्ही ते विसरून गेलेलं असता. त्याच्यामुळे परत तेवढाच वेळ लागतो, थोडासा कमी पण खूप वेळ जातो तुमचा. मग नेमकं केलं काय पाहिजे तर रिव्हिजन ही रोजच्या रोज केली पाहिजे. रोज तुम्ही काल किंवा मागच्या आठवड्यात जे वाचले त्याची रिव्हिजन करू शकता. आणि हे करण्यासाठी, रिव्हिजन इफेक्टिव्ह होण्यासाठी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक, तुमचं
तुमच्या नोट्स अगदी छोट्या शॉर्ट इफेक्टिव्ह असल्या पाहिजेत, आणि दुसरा तुमच्या डेली शेड्यूलमध्ये रिव्हिजनला एक वेळ दिली गेली पाहिजे. जसं आपण पाहिलं वर्षभराचा टाइम टेबल आपण बनवला, तसा जर एका दिवसाचा आपण टाइम टेबल बनवला तर त्याच्यामध्ये एक वेळ रिव्हिजनची असली पाहिजे. आणि माझ्या मते ही वेळ दिवस सुरू झाल्याबरोबरची असावी, कारण जेव्हा तुम्ही उठता तिथून अभ्यासाला बसेपर्यंतचा वेळ अगदीच वाया जातो. तर तसं न करता उठल्याबरोबर स्वतःला विचारा की मी काल काय वाचलंय किंवा मागच्या आठवड्यात काय वाचलंय, मग तुमचं ब्रेन त्या पद्धतीने विचार करायला लागेल. तुम्ही आठवण्याचा प्रयत्न कराल, तुम्हाला आठवणार नाही, तुम्हाला लाज वाटेल, पण तरी तुम्ही प्रयत्न कराल. आणि असं अशा पद्धतीने तुम्ही ब्रेनला फोर्स कराल की सांग मी आत्ताच वाचलंय मागच्याच आठवड्यात, सांग मला तो मुद्दा काय होता. ही सेम कंडिशन तुमची परीक्षेमध्ये पण होणार आहे की मी वाचलंय पण माझ्या लक्षात येत नाही आहे, मला एखाद दुसरा मुद्दा आठवत आहे पण बाकी मुद्दे आठवत नाही आहेत. तर ते तुम्ही जर रोज करायला लागाल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या ब्रेनला ट्रेन कराल. ह्या एका गोष्टीचा मित्रांनो मला खूप फायदा झालाय, आणि सकाळचा जो तो वेळ वाया जात होता तो पण आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येईल. आता तुमच्या जर लक्षात येत असेल की तुम्हाला काल काय वाचलंय ते तुम्हाला त्या सकाळच्या एखाद्या तासात रिवाईज करायचं असेल, तर तुम्हाला काल दिवसभर जे वाचले त्याचे एकदम महत्त्वाचे मुद्दे तुमच्याकडे ऑलरेडी असले पाहिजेत. याच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही वाचत असतानाच शॉर्टमध्ये नोट्स बनवावे, त्यांच्या हेडिंग्सवर आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्सवर लक्ष द्यावं, सो दॅट उद्या जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल की सांग बाबा आज काय वाचलंय, तर तुम्ही ॲटलीस्ट जेव्हा हेडिंग्स सांगाल आणि महत्त्वाचे मुद्दे सांगाल स्वतःला तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्हाला असं वाटेल की मी जे काही वाचलं होतं ते मला सगळे पॉईंट्स लक्षात आहेत, ते हेडिंग्स लक्षात आहेत, त्या इम्पॉर्टंट नोट्स लक्षात आहेत. तर रिव्हिजन इफेक्टिव्ह हे बघा, एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी रिव्हिजन इफेक्टिव्ह झाली पाहिजे, आणि इफेक्टिव्ह रिव्हिजनसाठी तुमचे नोट्स शॉर्ट आणि महत्त्वाचे असले पाहिजेत, आणि त्या नोट्सची तुमची रोज रिव्हिजन झाली पाहिजे. एव्हरी डे एव्हरी मॉर्निंग देअर शुड बी 1 आवर फॉर रिव्हिजन. या संदर्भात मी आपल्या यूट्यूब चॅनलवर मेन्सचे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि प्रिलिम्सचे व्हिडिओज बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये मी हे सांगितलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. अशाच पद्धतीने जसं आपण सकाळचा एक तास देतोय रिव्हिजनसाठी, तसाच रात्री झोपण्याआधीचा एक तास आपण अशा गोष्टी वाचण्यासाठी द्यावा ज्याचा आपल्याला पुढे चालून फायदा होईल कॉम्पिटिशन बीट करण्यासाठी. म्हणजे सगळेच लोक तीच पुस्तकं वाचणार आहेत, तशाच पद्धतीचे आन्सर्स लिहिणार आहेत, पण आपण एक्स्ट्रा काय करतोय, आपल्याला तो एज कसा मिळेल, त्याला मी म्हणतो EDGE, तो एज आपल्याला कसा मिळेल. तर हा एज कसा मिळत असतो, आपण एक्स्ट्रा कोट्स लिहिले, आपण डायग्राम्स काढले, आपण काही मॅप्स स्टडी केलेले असतील ते लिहिले, किंवा करंट अफेअर्समध्ये काही महत्त्वाचे फॅक्ट्स फिगर्स आपल्याला सापडले असतील ते आपण तिथं कोट केले, काही आपण रिपोर्ट्स बघितले असतील वाचले असतील त्याच्यामधले काही मुद्दे कोट केले. तर हे करण्यासाठी एखादा तास तरी असा पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे पॉईंट्स रिवाईज कराल. तर रात्री झोपण्याआधी अर्धा किंवा एक तास अशा मुद्द्यांची अशा गोष्टींची एक लिस्ट बनवा, कोट्सची लिस्ट, फॅक्ट्स अँड फिगर्सची लिस्ट, किंवा वेगवेगळ्या इंडायसेसची लिस्ट, वेगवेगळे रँकिंग्स येतात त्यांची लिस्ट, अशा जर तुमच्याकडे लिस्ट्स असतील तर त्या शेवटच्या एका तासात तुम्ही त्या रिवाईज करायच्या. बऱ्याचदा कसं होतं, आपल्याला एखादा महत्त्वाचा मुद्दा सापडला की आपण तो एकीकडे नोट करून ठेवतो आणि आपण असं ठरवतो की तो मी नंतर वाचणार, ते नंतर कधी येतच नाही. का? कारण त्याच्यासाठी असा कुठला आपण वेगळा वेळच ठेवलेला नाही आहे. तर मित्रांनो, रोज झोपण्याआधी जर तुम्ही थोडा वेळ हे वाचलं तर तुम्ही चालता बोलता या गोष्टी सांगू शकाल. जसं मी म्हणालो इथिक्स आपण आधी वाचलंय, ते जर आपण रिवाईज व्यवस्थित केलं तर चालता बोलता आपण वेगवेगळे थिंकर्स काय म्हणाले, इथिकल गोष्टी, या सगळ्या अशा सहज बोलू शकू. तसंच जर तुमचं रोज कोट्सचं, फॅक्ट्स अँड फिगर्सचं, न्यूमरिकल्सचं रिव्हिजन होत असेल तर तुम्ही चालता बोलता ते बोलू शकाल, लिहू शकाल, आणि त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्सही मिळतील. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता थोडक्यात आपण प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू बद्दल बोलूया. मित्रांनो, प्रिलिम्स लोक असं म्हणतात की प्रिलिम्स तर झालीच पाहिजे, प्रिलिम्स तर क्रॅक होईलच, पण माझ्या मते प्रिलिम्स ही सगळ्यात मोठी स्टेप आहे, सगळ्यात अवघड स्टेप आहे. कारण याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, निगेटिव्ह मार्किंग असते, आणि अतिशय छोट्या छोट्या फरकाने आपल्याला ऑप्शन्स रूल आउट करावे लागतात, त्याच्यामुळे ही स्टेप सगळ्यात अवघड आहे. त्यामुळे जर कुणाला प्रिलिम्स अवघड जात असेल तर तुम्ही काही कमीपणा वाटू देऊ नका, प्रिलिम्स खरंच एक अवघड स्टेप आहे.
मेन्स मध्ये तरी आपण काहीतरी लिहून येऊ शकतो, पण प्रिलिम्स मध्ये आपल्याला एक्झॅक्ट उत्तर माहिती असलं पाहिजे। तर प्रिलिम्स साठी आपल्याला खूप पाठांतर करावं लागतं। जसं मी म्हणालो, आपल्या टाइम टेबल मध्ये सुद्धा आपण प्रिलिम्सच्या आधीचे 2 महिने डेडिकेटेड प्रिलिम्सच्या रिव्हिजन साठी दिलेले आहेत। जेव्हा पण आपण अभ्यास करू, टाइम टेबल बनवू, तेव्हा नेहमी परीक्षेच्या आदल्या दिवसापासून अलीकडे टाइम टेबल बनवायचा आहे। मित्रांनो, टाइम टेबल बनवणे ही सुद्धा एक कला आहे। प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जी आपण करतोय तिचा इम्पॅक्ट आपल्या मार्क्सवर पडणार आहे, हे लक्षात ठेवा। जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही टाइम टेबल बनवताय, तेव्हा मी जर तुम्हाला विचारलं की प्रिलिम्सच्या आदल्या दिवशी, परीक्षेच्या आदल्या दिवशी तू नेमकं काय वाचणार आहेस, हिस्ट्री वाचतोयस, ज्योग्राफी वाचतोयस, इकॉनॉमिक्स वाचतोयस, काय सगळं तर वाचणं शक्य नाही, तर त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? नसेल तर ते विचारा आणि ते माहिती करून घ्या। प्रिलिम्सच्या एक दिवस आधी आपण असाच सब्जेक्ट वाचू ज्याचा मॅक्झिमम आउटपुट आपल्याला प्रिलिम्समध्ये मिळेल, ज्याच्यातले MCQs येण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतील। फॉर एक्झाम्पल, आपण पॉलिटी लक्ष्मीकांत वाचू शकतो, किंवा हिस्ट्रीचं स्पेक्ट्रम जे पुस्तक आहे ते वाचू शकतो, कारण त्यातले प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। किंवा आपण करंट अफेअर्स रिवाईज करू शकतो, कारण त्यातनं काही ना काहीतरी येणारच आहे। पण आपण आर्ट अँड कल्चर किंवा एन्व्हायरमेंट सारखा सब्जेक्ट नाही रिवाईज करणार, कारण त्याच्यातनं किती येईल परीक्षेमध्ये ते आपल्याला माहिती नसतं। मग ते आपण अलीकडे कधीतरी वाचूया। मग त्यानुसार एक्झामच्या दिवसापासून अलीकडे एक एक दिवस आपण काय करत जाणार आहोत ते आपण लिहित चलायचं आणि त्यानुसार टाइम टेबल बनवायचा। मग समजा एक दिवस आधी आपल्याला हिस्ट्री वाचायचं असेल, तर त्या एका दिवसात हिस्ट्री वाचण्यासाठी आपण एक जवळपास 2 आठवडे आधी 3-4 दिवस त्या हिस्ट्रीला दिले पाहिजेत, त्याची रिव्हिजन केली पाहिजे। 3-4 दिवसात हिस्ट्री जर करायची असेल तर आपल्याला त्याच्या आदल्या महिन्यात एखादा आठवडा दिला पाहिजे। अशा पद्धतीने आपण प्रत्येक सब्जेक्ट एक्झामच्या दिवसापासून मागे प्लॅन करत यायचं आजपर्यंत। प्लॅनिंग ही अशी असली पाहिजे मित्रांनो, मग आपल्याला कॉन्फिडन्स येईल की हो, आता माझा प्लॅन असा आहे की मी एक्झामला व्यवस्थित पद्धतीने अपियर करू शकेल। प्रिलिम्सचं आपण बोलत होतो, प्रिलिम्स एक टफ स्टेप आहे आणि त्याच्यामध्ये खूप पाठांतर करावं लागतं। 2 महिने आपण डेडिकेटेड, 2 ते 3 महिने डेडिकेटेड प्रिलिम्सच्या तयारीसाठी दिले पाहिजेत। आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे, तर सब्जेक्ट वाईज MCQs सॉल्व्ह करायचे आणि प्रिलिम्सच्या काही दिवस आधी काही मॉक टेस्ट्स द्यायच्या। मॉक टेस्ट्समध्ये म्हणजे जिथे सगळेजण मिळून परीक्षा देतात तिथे एक एक्झामचं वातावरण असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या स्ट्रेसमध्ये एक्झाम कशी द्यावी हे लक्षात येतं। तर प्रिलिम्सची अशी तयारी केली पाहिजे। CSAT नावाचा एक प्रकार असतो ज्याची बऱ्याच मुलांना भीती असते, ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतात। त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना मॅथ्स वीक असतं त्यांचं, त्याच्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो, पण त्याला भिण्याची गरज नाही आहे। प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स तुम्ही पहा, प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन्समध्ये पेपर्स जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामधले जे तुम्हाला सोडवता येतात ते जाऊ द्या, पण ज्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाहीत ते नोट डाऊन करा आणि ते एक पुस्तक, कुठलंही एक पुस्तक, CSAT साठी बरेच पुस्तकं अवेलेबल आहेत, कुठलंही एक स्टँडर्ड बुक घेऊन या मार्केटमधून आणि तेवढा पार्ट त्याच्यातून वाचून काढा की मला या प्रकारचे प्रश्न सोडवता येत नाही तर त्याची मला प्रॅक्टिस झाली पाहिजे। एकदा CSAT चा सिलॅबस पण पहा, त्यानुसार प्रत्येक सिलॅबसच्या पॉईंटचे काही सॅम्पल क्वेश्चन्स त्या पुस्तकातून सोडवून काढा, जेणेकरून तुम्हाला कळेल की या पद्धतीचं मला सोडवता येतं, या पद्धतीचं मला सोडवता येत नाही। टाइम मॅनेजमेंट पण महत्त्वाची असते प्रिलिम्समध्ये, तर टाइम मॅनेजमेंटकडे पण प्रॅक्टिस एक्झाम्समध्ये लक्ष दिलं पाहिजे। आता बोलूया मेन्सबद्दल। तर सगळ्यात आधी हे समजून घ्या की ही परीक्षा एक्सप्रेशनची आहे। तुम्ही लिहिताय काय आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बोलताय काय याच्यावरूनच तुमचे मार्क्स ठरणार आहेत। प्रिलिम्स तर फक्त क्वालिफाईंग असते, तर सगळ्यात मेन कस जी लागते ती आहे मेन्स एक्झाममध्ये। मेन्स एक्झाम कशी असते, किती पेपर असतात, किती मार्क्सचे असतात, ते तुम्ही एकदा सिलॅबस पाहून आणि पॅटर्न पाहून समजून घ्या। मित्रांनो, मेन्स ही आय थिंक, मी ॲज अ डॉक्टर खूप परीक्षा दिल्यात आयुष्यात, प्री मेडिकलची, मेडिकलमध्ये, मेडिकलमध्ये भरपूर परीक्षा असतात, पण माझ्या मते मेन्स एक्झाम ही खूपच अवघड होती। असं का म्हणतोय मी, कारण त्याच्यामध्ये तुमची मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीने चाचणी केली जाते असं मला वाटतं। रोजचे 2 पेपर असतात, रोज सकाळी आणि दुपारी 3-3 तास लिहावं लागतं, वेळ अतिशय कमी असतो, तुमचा हात कंटिन्युअस चालत राहिला पाहिजे, हात अक्षरशः दुखायला लागतो आणि तरी पण तुम्ही थांबत नाही, तुम्हाला लिहित जायचं असतं, अगदी थकून जाता, घरी जाता आणि पुढच्या दिवशी परत 2 पेपर असतात, त्याच्यामुळे असं आठवडाभर चालतं।
त्याच्यामुळे ही आय थिंक एक शारीरिक कसोटी पण आहे, त्याची तुम्हाला तुम्ही तयारी केली पाहिजे. आपण ऑप्शनल आणि जी एस कसं आणि कधी वाचायचं आहे ते आपण पाहिलं, आपण वर्षभराचा टाइम टेबल पाहिला, पण आपण एक गोष्ट पाहिली नाही आहे, ती म्हणजे एस एची तयारी कशी करायची. त्याचा मी डिटेल्ड व्हिडिओ बनवलाय की कुठल्या पद्धतीने एस एस कशा पद्धतीने एस एस वाचले गेले पाहिजेत, कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे आणि ती कधी केली पाहिजे. तर एस एस साठी प्रत्येक संडे रिझर्व ठेवावा. मित्रांनो, काय होतं, मुलं मेन्सची तयारी करत असताना जी एस टू आणि जी एस थ्रीवर फार फोकस करतात, कारण ते त्यात इकॉनॉमिक्स, पॉलिटी असतं, करंट अफेअर्स बेस्ड असतं आणि ते महत्त्वाचं वाटतं. पण दुर्लक्ष होतो तो ऑप्शनल, जी एस फोर आणि एस एकडे, आणि तेच सगळ्यात स्कोरिंग असतात. तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जसं मी सांगितलं, एस ए प्रत्येक संडेला आपल्याला तयार करायचा आहे. प्रत्येक संडेला एक टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यावर सगळी माहिती मिळवायची आणि तो टॉपिक प्रिपेअर करायचा. कसं करायचं यासाठी माझा एस एवर सेपरेट व्हिडिओ आहे, तो नक्की पहा. तुम्हाला आय एम प्रिटी शुअर तुम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रांनो, मेन्सचे जे मार्क्स असतात ते आपल्या हातातले असतात, हातचे मार्क्स असतात. त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या अर्ध्या मार्क्ससाठी फाईट मारायची आहे. जसे आपले मावळे एक एक किल्ला लढवायचे, तसंच समजा एक एक मार्कसाठी आपल्याला फाईट मारायची आहे. तेव्हा पेपर लिहित असतानाही हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादा प्रश्न येत जरी नसेल तरी त्याच्यामध्ये काहीतरी मी लिहून येणार आहे, अर्धा एक जरी मार्क मिळाला तरी माझा रँक इम्प्रूव्ह होईल, या विचारानेच पेपर लिहायचा. तसंच प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करत असाल एक्झामची, त्यावेळी सुद्धा प्रॅक्टिस टेस्टमध्ये सुद्धा याच जिद्दीने आपण प्रॅक्टिस टेस्ट द्यायच्या आहेत. प्रॅक्टिस टेस्ट कधी द्यायच्या, कशा द्यायच्या, त्या मी पुढच्या मुद्द्यामध्ये सांगतो. आता बोलूया इंटरव्ह्यूबद्दल. इंटरव्ह्यूबद्दल बऱ्याच मुलांना शंका असतात, भीती असते मनामध्ये. तर इंटरव्ह्यूची तयारी कधी करावी आणि कशी करावी, थोडक्यात सांगतो. इंटरव्ह्यूची तयारी ही पहिल्या दिवसापासून केली पाहिजे. आपल्या प्रिपरेशनच्या पहिल्या दिवसापासून थिंक लाईक अन ऑफिसर. म्हणजे नेमकं काय, प्रत्येक मुद्दा आपण चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंनी त्याचं विश्लेषण करण्याची आपल्यात स्किल डेव्हलप झाली पाहिजे. एखादा मुद्दा असेल तर त्याची पार्श्वभूमी काय आहे, वर्तमान काळात त्याचा काय परिणाम होतोय आणि भविष्यात काय परिणाम अपेक्षित आहे, हे आकलन करता आपल्याला ते करता आलं पाहिजे. जेव्हा आपण जी एसचा अभ्यास करतो तेव्हा आपण बऱ्याच सब्जेक्ट्सचा अभ्यास केलेला असतो, तर त्या एका मुद्द्याला त्या वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहण्याची आपल्याकडे स्किल डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे हिस्टॉरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्योग्राफिकल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी, या सगळ्या अँगल्सनी आपण त्याच्याकडे पाहायला आपण पाहिलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याला एखाद्या व्यक्तीला मत विचारतो तेव्हा जो प्रिपेअर करत नाही आहे एक्झामसाठी, यू पी एस सीसाठी, तो सहज एखादं मत देऊन जातो की हे तर चुकीचंच आहे किंवा सरकार असंच करतं आहे. पण आपण तसं नाही केलं पाहिजे. आपला व्ह्यू पॉईंट बॅलन्स्ड असला पाहिजे. आपण चांगले आणि वाईट दोन्ही मुद्दे मांडले पाहिजेत आणि त्यानुसार एक बॅलन्स्ड उत्तर दिलं पाहिजे. एक पॉझिटिव्ह अप्रोच आपला असला पाहिजे. नेहमीच पॉझिटिव्ह उत्तर द्यावं असं नाही, पण आपल्यातून एक निगेटिव्हिटी बाहेर नाही आली पाहिजे. आपल्या देशाला निगेटिव्ह लोकांची, निगेटिव्ह ऑफिसर्सची गरज नाही आहे. मित्रांनो, आधीच खूप प्रॉब्लेम्स आहेत देशात. वी नीड पॉझिटिव्ह ऑफिसर्स. आणि जेव्हा आपण काही असे आर्टिकल्स न्यूजपेपर्स वाचतो जे सतत सरकारच्या विरोधात असतात, तेव्हा आपला व्ह्यू पॉईंट पण तसा होऊ शकतो. तर तसं होता कामा नये. दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यूमध्ये एक महत्त्वाचा पार्ट असतो डॅफ, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यामध्ये तुमची जी पार्श्वभूमी, तुमचं बॅकग्राऊंड, तुम्ही कुठून येता, तुमचे पॅरेंट्स काय करतात आणि तुमचं एज्युकेशन, ऑक्युपेशन, हॉबीज, या सगळ्याबद्दल माहिती असते आणि ते आपण यू पी एस सी बोर्डला प्रोव्हाइड करतो. जेव्हा आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो तेव्हा त्यांच्याकडे ते अवेलेबल असतं, त्यांच्या हातात ते असतं आणि ते पाहून ते आपल्याला प्रश्न विचारतात. तर तुम्ही काय करायचं आहे की आधीचे टॉपर्स आहेत किंवा माझा फॉर्म मी अपलोड करीन किंवा बाकीच्या टॉपर्सचा तुम्ही इंटरनेटवर पहा, तो फॉर्म पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत, त्यामध्ये आपण नेमकी काय माहिती भरणार आहोत ते स्वतःला विचारा. फॉर एक्झाम्पल, एक हॉबीजचं जे सेक्शन असतं, तर त्या हॉबीजच्या सेक्शनमध्ये आपण नेमकं लिहिणार काय आहोत ते आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण एकदम साधारण परिस्थितीतून वर आलेलो असतो आणि हॉबीज वगैरे अशा गोष्टींसाठी आपल्याकडे कधी वेळच नसतो, का आपण काही कुठल्या हॉबीज डेव्हलप केलेल्या नसतात.
लोक टेनिस किंवा स्कीइंग किंवा हायकिंग असं काहीतरी लिहितात आणि आपल्याकडे नेमकं लिहावं काय हे हा प्रश्न पडतो. हरकत नाही, आपण पहिल्या दिवसापासूनच त्याची तयारी करूया. सपोज आपल्याला पुस्तक वाचन हा छंद लिहायचा, हॉबी लिहायची आहे, असे काही पुस्तकं आपण जमा करूया, गोळा करूया, जे आपल्याला सांगता येतील. तर कुठली पुस्तकं? मग ती श्रीमान योगी का असे ना, आपण ते पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर ते व्यवस्थित वाचा आणि इंटरव्ह्यू बोर्ड जेव्हा तुम्हाला विचारेल त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या, त्यांना ते आवडेल. पण तुम्ही आधीपासून जर तयारी केली तर तुमचं जे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असेल ते व्यवस्थित होईल. अचानक मेन्स क्रॅक झाल्यावर जेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल येतो तेव्हा जर तुम्ही ठरवलं की आता मला हॉबीज तयार कराव्या लागतील, तेव्हा तुम्ही हॉबीज तयार करू शकणार नाहीत. दुसऱ्या कुठल्या हॉबीज? व्यायाम एखाद्याचा छंद असू शकतो, तर व्यायाम व्यवस्थित करा. तुमच्या अभ्यासासोबत सोबत रोज व्यायाम करत असताना त्याच्याबद्दल माहिती मिळवा आणि जेव्हा तुम्ही ती हॉबी लिहाल तेव्हा ते तुम्हाला विचारतील, तेव्हा तुम्ही व्यायाम किंवा योगा ज्या सहज करता येऊ शकणाऱ्या हॉबीज आहेत किंवा मेडिटेशन असेल ह्या तुम्ही लिहू शकता आणि तुम्ही त्याच्याबद्दल माहितीही व्यवस्थित देऊ शकता. त्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि इंटरव्ह्यूमध्येही चांगले मार्क्स मिळतील. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण एथिक्सचा एक सेपरेट पेपर आहे आपल्याला, तर त्या पेपरसाठी आपण एवढी तयारी करतो, तर तो नेमका कशासाठी असेल एथिक्सचा पेपर? त्याचं कारण असं आहे की आपल्या देशात आपल्याला एथिकल मॉरली साऊंड असे ऑफिसर्स पाहिजेत आणि इंटरव्ह्यू बोर्ड पण तेच पाहत असतं, त्याच्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये ते आलं पाहिजे. त्यांना अशी जाणीव झाली पाहिजे की याचं कॅरेक्टर स्ट्रॉंग आहे, त्याची इंटेग्रिटी इंटॅक्ट आहे आणि हा व्यक्ती प्रेशर खाली कंबल नाही करणार, म्हणजे प्रेशर खाली त्या प्रेशरला सामोरं जाईल आणि योग्य तो निर्णय घेईल, अशी त्यांना जाणीव झाली पाहिजे. ते तुम्हाला मुद्दाम अवघड प्रश्न विचारतील, स्ट्रेसमध्ये टाकतील, पण तुम्ही शांत राहायचं आहे, काम राहायचं आहे व्यवस्थित आणि विचार करून थोडक्या शब्दांमध्ये व्यवस्थित असं उत्तर द्यायचं आहे. याची प्रॅक्टिस हळूहळू पहिल्या दिवसापासून तुम्ही करत राहिलात तर नक्की होईल. जेव्हा आपला मेन्स क्रॅक होतो त्यावेळी काही इंटरव्ह्यूचे मॉक प्रोग्राम्स असतात. मॉक प्रोग्राम म्हणजे काही क्लासेस तिथे तुम्हाला बोलवतात, तुम्ही तिथे जाऊ शकता आणि इंटरव्ह्यू देऊ शकता आणि मग ते तुम्हाला फीडबॅक देतात की तुमचं हे असं असं चुकलंय. तर मेन्स क्रॅक झाल्यानंतर तुम्ही पुण्यात किंवा दिल्लीमध्ये असे काही मॉक्स अटेंड करू शकता. पुढचा मुद्दा आहे टेस्ट सिरीजचा. टेस्ट सिरीज द्याव्या कधी आणि कुठं द्याव्या, कशा द्याव्या? तर खूप जास्त टेस्ट देण्याची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही एखादा सब्जेक्ट वाचाल तर प्रिव्हियस इयर्सचे त्याचे प्रश्न काढा आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? टाइम बाउंड केला तर कधीही चांगलं. जेव्हा तुम्ही करंट अफेअर्सचेही प्रश्न सोडवत असाल किंवा एखाद्या वाचलेल्या सब्जेक्टचे प्रश्न सोडवत असाल तेव्हा असं लक्षात ठेवा की आपल्याकडे प्रत्येक प्रश्नासाठी जवळजवळ 7 ते 10 मिनिटच मिळणार आहेत. तर तुम्ही 1 तास स्वतःला देत असाल तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1, 5, 6, 7 असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची स्पीड वाढवत चला. जेव्हा ॲक्च्युअल टेस्ट सिरीज द्याल, म्हणजे कुठे क्लासेसमध्ये जाऊन द्यायची असेल, तर तेव्हा असं करा की एका दिवशी 2 टेस्ट द्या, सकाळी 1, संध्याकाळी 1. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही GS4 चे किंवा GS1 चे टेस्ट देत असाल तर सकाळी 1 द्यायचा आणि संध्याकाळी 1 द्यायचा. बरेच क्लासेस तुम्हाला तशी सुविधा देतात. समजा क्लासेसचा आपला एक शेड्यूल असेल की रोजची 1 टेस्ट होणार आहे आणि तुम्ही त्या दिवशी जाऊन देत आहे, तर त्या जाण्यायेण्यात खूप वेळ जातो, तिथे बसणं आणि त्याचं पेपर दिल्यानंतर येऊन त्याचं विश्लेषण करणं, त्याचं पूर्ण ॲनालिसिस करणं, त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 दिवस जातो आणि खूप टाइमपास होतो. तसं करू नका. काय करायचं, 1 दिवस काढायचा आणि त्याच्यामध्ये 2 पेपर देऊन यायचं, ठीक आहे? आणि पेपर दिल्यावर त्यात ज्या चुका झाल्यात त्या पाहायच्या, तो टॉपिक सिलेक्ट करायचा आणि तो टॉपिक आपण आधी जे पुस्तकं वाचले त्या पुस्तकातून वाचायचा. परत त्याची जी सोल्युशन असतं, टेस्ट सिरीजचं सोल्युशन असतं, ते सगळं वाचत बसायचं नाही. कसं होतं, आपण वाचलेले काही पुस्तकं आहेत ते रिवाईज करायचे राहिलेत, ते न रिवाईज करता आपण टेस्ट्स द्यायला जातो, टेस्टमध्ये त्यामुळे कमी मार्क्स पडतात, मग आपण ते रिवाईज केलेलं नसतं त्यामुळे टेस्टमध्ये जे त्याचं सोल्युशन आहे ते पण आपल्याला नवीन वाटायला लागतं, मग आपण ते पण वाचून काढतो. शेवटच्या रिव्हिजनमध्ये नेमकं आधीची पुस्तकं वाचावी का त्या टेस्ट सिरीजचं सोल्युशन वाचावं, हे सगळं कन्फ्युजन. तर जास्त मटेरियल ॲड करू नका. टेस्ट आपण देतोय कारण आपण आधी जे वाचलेलं आहे ते कितपत योग्य आहे आणि ते किती लक्षात आहे हे पाहण्यासाठी.
नसेल जमत, आपल्याला मार्क्स कमी मिळत असतील तर ॲनालाइज करा कुठल्या सब्जेक्ट्समध्ये कुठल्या टॉपिक्समध्ये मार्क्स कमी आहेत आणि ते आधी जे वाचलेले पुस्तक आहेत त्यातूनच वाचत चला. नेमक्या किती टेस्ट्स द्याव्यात? प्रिलिम्ससाठी जर तुम्ही मॉक टेस्ट्स देत असाल तर त्या जवळपास 4 ते 5 मॉक टेस्ट्स द्याव्या, पुरेसं आहे. आणि सब्जेक्ट वाईज जेव्हा देत असाल, एक एक सब्जेक्ट संपल्यानंतर ते 3 ते 5 टेस्ट त्या देत चला. 3 ते 5 हाच आकडा लक्षात ठेवा. मेन्ससाठी जेव्हा तुम्ही मेन्सचे पेपर सोडवायला लागाल, जेव्हा मेन्स GS1 झालं त्याचा पेपर सोडवताय किंवा ऑप्शनल नंतर त्याचे पेपर सोडवताय, तर जसं मी म्हणालो, एक दिवस काढा, सकाळी एक पेपर सोडवायचा आणि संध्याकाळी एक पेपर सोडवायचा, दुपारी एक पेपर सोडवायचा, एका दिवसात 2 पेपर. का? कारण ॲक्च्युअल एक्झाममध्ये पण तुम्ही याच पद्धतीने पेपर सोडवत असता, तुम्हाला ते तो थकवा जाण त्या थकव्याची जाणीव झाली पाहिजे आणि तुमचं आउटपुट त्यानुसारच इम्प्रूव्ह झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या आन्सर रायटिंगची स्किल, तुमच्या विचार करण्याची जी स्पीड आहे ती सगळी त्या पद्धतीने इम्प्रूव्ह होईल. काही जण जे दुर्गम भागात राहतात त्यांना ॲक्च्युली शहरात जाऊन तिथे राहून टेस्ट देणं शक्य होणार नाही, तर काही तसं करण्याची गरज नाही आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज लावा, त्यांचे पेपर्स मागवा, घरीच टाईम लावून ते पेपर्स सोडवा स्ट्रेसमध्ये, ठीक आहे, एका दिवसात 2 जसं मी म्हणालो, आणि मग ते त्यांना करेक्ट करण्यासाठी पाठवून द्या. आता कुठली नेमकी टेस्ट सिरीज लावायची, तर मी कुठल्या क्लासेसचं नाव घेऊन त्यांना एंडॉर्स करू इच्छित नाही आहे. तुम्ही सध्या पहा कुठले क्लासेस चांगले आहेत. तरीसुद्धा मी कुठले लावले होते, तर मी विजन IAS ची टेस्ट सिरीज लावली होती आणि इन्साइट्स ऑन इंडियाची टेस्ट सिरीज लावली होती. मला ते त्यातल्या त्यात बरे वाटले होते क्लासेस. बाकी कमर्शियली जे अवेलेबल आहेत आणि जे खूप पब्लिसाइज स्वतःला करतात ते चांगले असतीलच असं नाही. टॉपर स्टॉकमध्ये जर तुम्हाला असं जाणवलं की ते त्या एखाद्या क्लासबद्दल चांगलं म्हणत असतील तर मे बी तुम्ही तो ट्राय करू शकता. मित्रांनो, नेक्स्ट मुद्दा आहे डिस्ट्रॅक्शन्सचा. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण असे इंटरव्ह्यूज पाहतो ज्याच्यामध्ये अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आलेले लोक असतात, पैसे नसतात आणि ते तयारी करतात, त्यांचा त्रास आपण इमॅजिनही करू शकत नाही. पण असे बरेच मुलं असतात ज्यांची परिस्थिती तेवढी वाईट नाही आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, ते स्वतःवर ते खर्च करू शकतात. त्यात एक दुसरा प्रॉब्लेम पुढे येतो, तो म्हणजे वेगवेगळ्या डिस्ट्रॅक्शन्सचा. म्हणजे पैसे असले की तुम्ही फिरू शकता, तुम्ही पिक्चरला जाऊ शकता, तुम्ही रेस्टॉरंट्सला जाऊ शकता, मित्रांवर खर्च करू शकता. तर या सगळ्यांपासून तुम्ही सावध राहायचं आहे. सगळं बंद करावं असं नाही, सगळं सोशल मीडिया बंद करावं आणि कधी मूवीज पाहू नये किंवा रेस्टॉरंटला जाऊ नये असं मी म्हणत नाही. पण तो एक पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम झाला पाहिजे की मी इतका अभ्यास केला, मी चांगले मार्क्स मिळवले, तर नाव लेट मी ट्रीट माय सेल्फ, आता मी स्वतःला ते बक्षीस देतो, मी मूवीला जातो, असं काहीतरी. त्यानंतर मी असे बरेच मुलं पाहिलेत की जे वर्षानुवर्ष तयारीत लागलेले आहेत, तिकडे आईवडील शेतं गहाण टाकतात, शेतं विकतात आणि इथं ते क्लासेसमध्ये पैसे वाया घालतात आणि अभ्यासच करतात असं नाही, टवाळक्या पण करतात. तर ते पाहून वाईट वाटतं मित्रांनो. त्यांच्याशी जेव्हा बोलतो, जेव्हा मी बोललो होतो, जेव्हा माझी तयारी सुरू झाली होती तेव्हा बोललो होतो, तर ते म्हणाले होते की आत्ताच आलायस तू, तुला 3-4 वर्ष लागतील, आरामशीर घे, इतकी घाई करण्याची गरज नाही. तेव्हा मला असं जाणवलं की हे बळी पडलेत त्या अटेम्प्ट्सच्या ट्रॅपमध्ये. त्याला बळी पडू नका मित्रांनो. आपल्याला जास्त अटेम्प्ट्स देण्याची गरज नाही. या परीक्षेत लक लागतं, पण तुम्ही मेहनतीनी स्मार्ट वर्कनी ते लक खेचून आणू शकता. तेच आपल्याला करायचं आहे. कधी बॅड लक झालं, एखादा अटेम्प्ट जास्त लागला तर हरकत नाही. आपल्याला गायडन्स कमी पडलं, आत्तापर्यंत गायडन्स नव्हतं म्हणून अटेम्प्ट लागले, हरकत नाही. पण आता जो आपण अटेम्प्ट देतोय तो आपला शेवटचा अटेम्प्ट राहिला पाहिजे. मी नेहमी जिथे पण भाषण दिलंय मी हे सांगतो की एका मावळ्याप्रमाणे विचार करा. मावळे कसे करायचे? अटेम्प्ट खिशात घेऊन जायचे का? नाही, एकच अटेम्प्ट असायचा, त्याच्यात लढा, मरा, जिंका, त्या एका अटेम्प्टमध्येच. तसंच आपल्यालाही करायचं आहे. तर एका मावळ्याप्रमाणे विचार करा मित्रांनो. आपल्याला पुढचे अटेम्प्ट नको आहेत, हा एकच अटेम्प्ट, या अटेम्प्टमध्येच मी क्रॅक करणार, दॅट्स इट. दुसरी गोष्ट अशी की आपण पाहिलंय, हिस्ट्रीमध्ये वाचलंय की अख्खेच्या अख्खे साम्राज्य बाई आणि बाटली या नादी लागून खराब झालेले आहे. नो ऑफेन्स, माझं काही कुणाबद्दल असं वाईट मत नाही आहे, किंवा स्पेशली माझ्या बहिणींबद्दल ताईंबद्दल असं काही वाईट मत नाही आहे.
पण हा संदेश माझा मुलांना आहे, माझ्या मित्रांना भावांना आहे की या नादी या आहारी जाऊन आपल्या करिअरचं वाटोळं करू नका. तुम्ही एका मिशनवर आहात, तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. एक्झाम क्रॅक केल्यावर तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे या गोष्टींसाठी. नंतर तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही की तू असं का करतोय तसं का करतोय, पण सध्या फोकस्ड राहा सध्या. कारण मी पाहिलंय मुलं या नादी लागतात आणि त्यांच्या करिअरचं आयुष्याचं वाटोळं होतं, तसं होऊ देऊ नका. डिस्ट्रॅक्शन्स दूर ठेवा, इंटरनेटचा योग्य तो वापर करा. इंटरनेटचे दुसरेही दुष्परिणाम असतात, बऱ्याच वाईट गोष्टी आपण वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ शकतो, तर ते अवॉइड करा. सध्या फोकस्ड राहा मित्रांनो. एक आपलं ध्येय काय आहे ते विसरू नका. आपल्याला आपल्या आईवडिलांसाठी, समाजासाठी, स्वतःसाठी हे करून दाखवायचं आहे, तर उगीच डिस्ट्रॅक्ट होऊ नका. एका दिवसाचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे एक मार्क हातचा गेला, एक हातचा मार्क म्हणजे एक रँक खाली. आणि एका रँकचं काय महत्व असतं तुम्ही त्याला विचारा, ज्याला त्या एका रँकमुळे, एका मार्कमुळे त्याचं सिलेक्शन हुकलंय. तर प्लीज स्टे फोकस मित्रांनो, डिस्ट्रॅक्शन्स नको. शेवटचा मुद्दा आहे मोटिवेशनचा. मित्रांनो, अतिशय अवघड परीक्षा आहे, खूप मेंटल स्ट्रेस येतं, खूप ताण येतो, असं वाटायला लागतं की मी हे का करतोय, हे मी सोडून देतो, हे माझ्याच्याने होत नाही, खूप जीवघेणी स्पर्धा आहे, मी तर साधारण आहे, मी कसं काय हे सगळं पेलू शकेन. हे सगळे विचार येणं साहजिक आहे. हे विचार मनात येत असतील तर तुम्ही लक्षात ठेवा, मी आधीच बोललोय, मी आधीच सांगितलंय की असं होणार आहे. होत असेल तर स्वतःला सांगा की मी योग्य मार्गावर आहे, दादा बोलला होता की असं होणार आहे आणि तसंच होत आहे. मित्रांनो, तुमचा प्लॅन बी रेडी ठेवा. तो प्लॅन बी तुम्ही आधीचं जे शिक्षण घेतलंय त्याच्यावर बेस्ड असू शकेल, किंवा मे बी यू पी एस सीचे क्लासेस घेणं असू शकेल, किंवा दुसऱ्या स्पर्धा परीक्षा देणं असू शकेल. तो प्लॅन बी जर तुमचा रेडी असेल तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल, तुम्ही यू पी एस सीला चांगल्या कॉन्फिडेंटली, चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकाल. प्लॅन बीची तयारी करा, प्लॅन बीवर विचार करा आणि त्याला सोडून द्या. प्लॅन एवर फोकस ठेवा. जर जमलं नाही, आपण एखादा अटेम्प्ट जास्त देऊ, त्या अटेम्प्टच्या ट्रॅपमध्ये पडायचं नाही आहे आपल्याला. पण जर जमतच नसेल तर मग आपण प्लॅन बीवर वळूया, तिकडे जितकं चांगलं करता येईल ते करूया. शेवटी कसं आहे, ही एक संधी आहे आपल्या समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याची. तर अशा बऱ्याच संधी आहेत. आजपर्यंत जितके सक्सेसफुल लोक झाली आहेत देशात, त्यापैकी किती आय ए एस, आय एफ एस, आय पी एस आहेत, किंवा तुम्ही असे किती आय ए एस, आय एफ एस, आय पी एस, आय आर एस सांगू शकता? हार्डली एक 5-10 तुम्हाला माहिती असतील. बाकीच्यांचं काय? बाकीचे यू पी एस सी करून मोठे झाले नाही आहेत. यू पी एस सी फक्त एक मार्ग आहे मोठा होण्याचा. त्यामुळे आपलं सर्वस्वपणाला लावून आपण तयारी करतो, आपण परीक्षा देतो, पण कधी कधी आपल्यासोबत लक नसतं, आपलं सिलेक्शन होत नाही. खचून जायचं नाही आहे. मी जिथे जाईन तिथं या ज्ञानाचा वापर करीन आणि मी काहीतरी मोठं होऊन दाखवीन, अशी जिद्द मनात ठेवा. मोटिवेशनची खूप गरज पडणार आहे मित्रांनो. माझं मोटिवेशन मी तुम्हाला माहिती आहे काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लाईफ स्टोरी मी रोज वाचायचो, रोज 1-2 पानं वाचायचो त्यांच्याबद्दल, आणि त्याच्यामुळे मला एक कॉन्फिडन्स यायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र वाचायचो, त्यांची लाईफ स्टोरी वाचायचो, एक कॉन्फिडन्स यायचा. हे असाधारण व्यक्तिमत्व आहेत, आपण काहीच नाही आहे त्यांच्यासमोर, पण त्यांच्या लाईफ स्टोरीमधून आपण काहीतरी शिकू शकतो की त्यांना जी अडचण आली, त्यांना ज्या अडचणी आल्या त्या तर खूप जास्त होत्या, तरीसुद्धा ते एवढं काही करू शकले. आपली ही अडचण तर काहीच नाही त्याच्यासमोर, आपल्याला तर फक्त अभ्यास करायचा आहे आणि तेच करत आलो आहे आपण लहानपणीपासून. तेच थोडं अजून चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला यश मिळू शकतं. आपलं मोटिवेशन हे असलं पाहिजे, आपल्याला इतर कुठल्या मोटिवेशनची गरज नाही. मराठमोळी लोक आहोत आपण, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, बस या व्यतिरिक्त मोटिवेशन आपल्याला लागेल असं मला वाटत नाही, ॲटलिस्ट मला तरी लागत नाही. असे कुठले फेक मोटिवेशन्स किंवा इतर अशा गोष्टींची गरज मला भासली नाही. तुम्हाला ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे, तुमचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे, त्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि अभ्यासावर फोकस ठेवा. साईबाबा काय म्हणाले, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, श्रद्धा आणि सबुरी. हे लक्षात ठेवा मित्रांनो, श्रद्धा असली पाहिजे आणि सबुरी असली पाहिजे, पेशन्स असला पाहिजे. ह्या 2 गोष्टी असतील तर डेफिनेटली सक्सेस मिळेल.
खूप बोललो मित्रांनो, आणि आता दिवस मावळायला लागला इथे बर्लिनमध्ये, पण तुम्हा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं. आणि माझी अशी अपेक्षा आहे, आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमुळे, या पॉईंट्समुळे, या मुद्द्यांमुळे तुमच्या अभ्यासात मदत होईल. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की अवघड प्रसंग आहे, अवघड प्रवास आहे, पण आपण खचून जायचं नाहीये. आपण कोण आहोत ते लक्षात ठेवा. अटके पार झंडे लावणारे आपण हार मानणाऱ्यांपैकी नाही. एका मावळ्याप्रमाणे, एका मराठ्याप्रमाणे विचार करा. मराठा जातीपुरता बोलत नाहीये मित्रांनो, पण मराठा तो ज्याचं मराठी भाषेवर प्रेम, मराठा तो ज्याचं मराठी मातीवर प्रेम, आणि मराठा तो ज्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्याच्या मनात महाराज त्याच्या मनात भीती नसली पाहिजे. तर ती भीती मनातून काढून टाका, ध्येय मोठं ठेवा, ध्येय UPSC ठेवा, आणि जिद्दीने अभ्यासाला लागा. मी तुम्हाला खात्री देतो की मी आणि माझ्यासारखे इतर मराठी अधिकारी नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार आहोत. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मदत करणं, गाईड करणं कदाचित आम्हाला शक्य होणार नाही, तेवढा वेळ नसतो, पण जेव्हा वेळ मिळेल आम्ही परत येऊ आणि तुम्हाला गाईड करू. येणाऱ्या परीक्षेत आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल याची मला खात्री आहे, मला विश्वास आहे. परत एकदा मित्रांनो, महाराज साहेबांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, महादेवाचं नाव घ्या आणि लागा अभ्यासाला, यावेळी होऊनच जाऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.